निफाडमध्ये देखील थंडीचा कडाका वाढलाय. निफाडचा पारा 10 अंशांपर्यंत घसरलाय. कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात यंदाच्या विक्रमी थंडीची नोंद झाली आहे. गहू आणि हरभरा पिकांना या थंडीचा फायदा होणार आहे. मात्र थंडीचा कडाका वाढला तर द्राक्ष पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. गेल्या 15 दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठे बदल होत आहेत आणि सततच्या वातावरण बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. ढगाळ हवामान, रात्रीची पडणारी थंडी आणि सकाळी पडणारं धुकं यामुळे द्राक्षावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. या पुढच्या काळामध्ये असेच काही बदल होत राहिले तर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.